आणि आता वारकरी दिंड्या ह्या सुद्धा वारीसाठी म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्तानं म्हणून पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. वारकऱ्यांचा उत्साह आपण पाहूया. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमधील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा. पंढरी विठू नामाच्या गजरामध्ये दुमदुमली. प्रदूषणमुक्त इंद्रायणीप्रमाणेच नमामी चंद्रभागा महाराष्ट्र शासनाचा विशेष उपक्रम. शासनाकडून चंद्रभागा सुशोभीकरण आणि स्वच्छतेची मोहीम हाती. चंद्रभागेमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात. स्थानिक बोटी आणि जीवरक्षकांच्या सहाय्याने चंद्रभागेवर सुरक्षेची खबरदारी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज. 5,000 पोलीस बंदोबस्तासह 154 सीसीटीव्हींची नजर. वारकरी पेन्शन योजनेमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. किमान 1,000 रुपये प्रति महिना मिळावेत वारकऱ्यांची मागणी. पंढरपूरमध्ये बासुंदी उत्पादन आणि विक्री करण्यासाठी बंदी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाची खबरदारी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात. तर अनेक पालख्या कालपासूनच पंढरपूरमध्ये दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील पुरा शाळेमध्ये विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी. दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केली विठ्ठलाची वेशभूषा. छत्रपती संभाजीनगरमधील छोटे पंढरपूर आषाढी एकादशी निमित्तानं सजलं. 50 कॅमेऱ्यांसह 2 ड्रोनची असेल नजर. आषाढीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक देखील दाखल होणार आहेत.